अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून विभागामध्ये होतात. असे तरुण तडफदार युवा नेतृत्व, कार्यशील नगरसेवक या विभागातील जय शेठ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. गतवर्षी देखील ही स्पर्धा त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आपल्याला पाहायला मिळाली आणि आमचे जे आयोजक आहे जेएम ग्रुप, त्यांचं असं वक्तव्य आहे की येणारे अनेक वर्ष साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. कारण की ऐतिहासिक क्रीडांगण आहे हे जेबी ग्राउंड डोंबिवली वेस्टचं आणि या मैदानामध्ये आपल्याला या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. आज आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर भोईर आहे, त्यांचा आवाज आपण ऐकतोय. मी देखील आभारी आहे आयोजकांचे की त्यांनी त्यांच्या इतक्या मोठ्या स्पर्धेत मला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातनं. अनेक प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाची खासियत आहे, जशी संध्याकाळ होईल तशी मात्र प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या भोवताली वाढत जाईल. आपण या अगोदर देखील अनेक स्पर्धा मैदानामध्ये होत असताना पाहिल्यात. चला मंजूर, मॅच स्टार्ट करा. संकेत, फिल्डिंग लावायची लगेचच. राहुल, फिल्डिंग लावा. आणि मनोज वैद्य साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि यानंतरचे जे सगळे सामने आहेत त्या सर्व संघांनी सज्ज राहायचंय. यानंतर लगेच सामने कंटिन्यूअस खेळले जातील याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. सन्माननीय मनोज वैद्य आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर सामना असेल रोहन इलेवन आणि 7744. दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. यानंतर मॅच असेल. त्यानंतर अमय इलेवन, मोर्या बॉयज, विघ्नहर्ता कोपर, मी डोंबिवलीकर, संघर्ष धरण पॅकर्स. तर जाव्यात आपण या मॅचच्या दिशेने. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे यांशी इलेवन, ओमसाई गणेश आणि त्यांच्या विरुद्धमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय श्री इलेवन. दोन्ही देखील बलाढ्य ताकदीचे संघ आहेत आणि जशी मॅच स्टार्ट होईल या आपण जाव्यात पुन्हा एकदा डोंबिवलीचा एक गोड आवाज मयूर भोईर यांच्याकडे. थँक्यू. यस, थँक्यू शुभम. मॅच सुरू होते. पहिला चेंडू, चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांशी कोणीही वाद घालू नका. स्पर्धा लाईव्ह सुरू आहे.
तो पंच सिग्नल करा, नो चेंडू आहे, फलंदाज बाद आहे की सुरक्षित, फलंदाज बाद नसल, पहिला चेंडू अर्धा विकेट वरती पिचिंग करण्याचा प्रयत्न होता, अंडरम क्रिकेट मध्ये बाउंसर पाहायला मिळाला, अपिच देखील खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषा देखील ओलांडली होती, खूप चांगला चेंडू, वेग प्रचंड पाहायला मिळाला, राहुल म्हात्रेचं हेच तर वैशिष्ट्य आहे। वैविध्यपूर्ण हा खेळाडू आहे राहुल म्हात्रे। पहिला चेंडू अधिक वेगाने फेकायचा होता, इथे मात्र लाईन पाहावी लागल, आता मात्र फ्लोर लाईनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, डावे स्टिक पकडण्याचा प्रयत्न होता, पंच दोन्ही हात समांतर करतात, व्हाईट बॉल, दोन्ही एक्स्ट्राच्या धावा इथे मात्र ऍड केल्या जात आहेत, धावांचं अकाउंट इथे मात्र ओपन झालं, चेंडूचं अजून एकही झालं नाही। पहिलं षटक मार्गस्थ, राहुल म्हात्रेचा वापर केला, इथं मात्र हलक्या हाताने फक्त डिफेन्स करत असताना नौसाकीकडे लगेच थ्रो येतो, तोपर्यंत एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं। एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच तीन। तर प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल, ते म्हणजेच आदरणीय परिमलजी जोशी साहेबांकडून राहुल म्हात्रेसाठी। एक चेंडू झाला आतापर्यंत धावा धावफलकावरती तीन, इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली, ओमकारने कॉल केला आणि शेवटच्या मोमेंटला कंप्लीट देखील करतोय। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती चार। राहुल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल, स्ट्रायकिंग इनवर ओमकार पाटे, आघाडीची जोडी ओमकार आणि महेश, जे 81 ओमसाई गणेश संघाचे। पुढे ससाव स्वीप करण्याचा प्रयत्न होता, गॅप आहे, खूप मोठी गॅप आहे, चेंडू जाईल सीमा पार, या डावामधील पहिला सौकार येतोय संघ नायकाच्या बॅटमधून ओमकार पाटणे। कालचा दिवस जर आपण विचार केला तर पहिली मॅच जरूर निराश केली होती, पण त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये जिहांश 11 ओमसाई गणेश या संघाने। चांगली फलंदाजी ओमकार पाटणे, बॅक करतो स्वतःला, संघाने जो विश्वास दाखवलाय त्यावरती खरा ठरतोय, कोहिनूर आहे हा जिहांश 11 ओमसाई गणेश संघाचा। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच इथे मात्र पुढे ससाव टॅपच्या मध्ये खेळकडला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, एक धावी ते मात्र कंप्लीट केली आहे आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं, बॅकिंगसाठी लगेच दक्ष येतो, एका धावीने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच 9 ही धावसंख्या। चेंडू झालेत आतापर्यंत ते म्हणजेच आपण जर विचार केला तर 4, धावा धावफलकावरती 9, एक चौकार आला, 2 अवांतर धावा या षटकामध्ये खर्च केल्या आहेत गोलंदाज राहुलनं, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातील। स्ट्रायकिंग गेंडवर महेश, इथे मात्र स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, पहा एका बाजूला महेश शिंदे आहेत तर एका बाजूला किरण शिंदे आहेत, एक बंधू दर्जेदार स्ट्रोक खेळतो तर एका बंधूला तो चौकार अडवण्यामध्ये रस आहे। 5 चेंडू झालेत, धावा धावफलकावरती 10, अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील। मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती श्री 11 संघाची, पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये तन्मा पॅकर्स संघाला पराभूत केलं आणि आता मात्र फाईट करतो। कालचं रात्रीचं सत्र ज्या संघाने गाजवलं, जिहांश 11 ओमसाई गणेश त्या संघासमोर, इथे माझा थांबो स्कोर कट करण्याचा प्रयत्न, गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जातो सीमा पार, मिळतील धावाचार, या डावामधील दुसरा चौकार संघ नायकाच्या बॅट मधून। धावसंख्या झाली धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 14 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। आक्रमण केलं राहुल म्हात्रेवरती, विश्वास पुन्हा एकदा ठेवला होता संघाने, वेगाचा वापर केला होता पहिल्या षटकात, पण वेगावरती अक्षरशः तुटून पडला हा खेळाडू ओमकार पाटणा। मी मगाशीच म्हटलं जिहांश 11 ओमसाई गणेश संघाचा कोहिनूर आहे आणि दर्जेदार फलंदाजी करतोय। दुसरा षटक घेऊन गोलंदाज अक्षय गुरवचा वापर केला, दुसरं षटक घेऊन गोलंदाज अक्षय गुरव बॉलिंग ट्रॅकवरती येतो, स्ट्रायकिंग गेटवर महेश शिंदे,
चार षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राउंड द विकेट ने महेश शिंदे सफल झाले स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, एक आटेमध्ये उचलतोय, फिकी करेल तोपर्यंत एकच धावेवर समाधान. इकडे धावफलक पुढे सरकते, धावा आपल्याला पाहायला मिळतात, तर म्हणजेच 15 ही धावसंख्या. पहिल्या षटकात 14 धावांचं षटक हाताळलं ते म्हणजेच राहुलने. आता मात्र तो धावांचा ग्राफ कुठेतरी खाली पाडण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली आणि व्ही शेप मध्ये चेंडू जातो सीमा बार. अजून एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती 19. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला बॉटमॅनचा वापर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकदा इथे मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरकते, धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 20 चेंडू झालेत आतापर्यंत, 3 धावा धावफलकावरती 20. इथे मात्र पुढे ससावत लेगलास करण्याचा प्रयत्न होता, प्रचंड वेग लेगबायच्या स्वरूपात. इथे मात्र एकदा वाढ केली जाते. एकने धावफलक पुढे सरकते, धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 21 ही धावसंख्या. चार चेंडू झाले, धावा धावफलकावरती 21. अक्षय गुरव बॉलिंग ट्रॅक वरती, एका बाजूला इन्फॉर्म फलंदाज ओमकार पाटणे. इथे मात्र पुन्हा एकदा विषय मध्ये घेऊन काढलाय, संकेत होते, प्रयत्न केला त्यांच्या आवाजाच्या बाहेर, चेंडू जातो सीमा पार. मिळतील धावा चार. वेगावरती अक्षरशः तुटून पडलाय हा संघ आणि या संघाचा संघनायक. म्हणतात ना, कोहिनूर जेवढा घासला जाईल तितका समकेल. मेहनत करतो आणि आपल्या नावाची छाप सोडतो. उदय मुखे आडा. इथे मात्र पुन्हा एकदा विषय मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट स्ट्रायकिंग इंडला लगेच थ्रो करतोय. यष्टी रक्षकाने प्रयत्न देखील केला, पंचांकडे अपील देखील केली, पंच सूचना करतायत की फलंदाज सुरक्षित आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकने धाव फलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 26. 26 ही धावसंख्या. दोन षटक अखेरीस, धावा धावफलकावरती 26 आपल्याला पाहायला मिळतं. श्रीलेवन संघाकडे दोन वेगवान गोलंदाज आहे आणि दोन्ही वेगवान गोलंदाजांचा समाचार घेतला. आता मात्र फिरकी आक्रमण पाहायला मिळेल. किरण शिंदेचा वापर करतात तिसऱ्या षटकामध्ये. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी किरणने केली होती, त्यामुळेच तो मानोदमाचा हकदार देखील ठरला होता. आता मात्र फ्रेश मॅच आहे आणि समोर संघ जियान शेलवन ओमसाई गणेश. चांगली सुरुवात, चांगलं स्टार्ट इथे मात्र मिळवून दिलं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 26. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर संघनायक ओंकार पाटणे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉल होता, रिस्क स्वतःकडे घेतो, एक धाव कंप्लीट करतो. एकने धाव फलक पुढे जात, धावा आपल्याला पाहायला मिळतात 27. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकाला सुरुवात होता होता पहिल्या चेंडूवरती सिंगल. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, दबाव निर्माण करतो टीम श्री इलेव्हन या संघावरती. आघाडीची जोडी मैदानामध्ये. इथे मात्र घेऊन काढले क्षेत्ररक्षक आहेत तिथे सचिन. तोपर्यंत एक धाव ऍड केली जाते. एकने धावफलक पुढे सरकते, धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 28. ओवर द विकेटने किरण पुन्हा एकदा सजवेल. इथे मात्र स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली आणि आता मात्र जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये यशस्वी देखील होतोय. फलंदाज होतोय बाद, पहिला धक्का संघ नायकाच्या खेळीचा होतोय अंत. ओमकार पाटणे बॅक टू दी दगआउट. मेहताई असते गोलंदाज किरण शिंदेला.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 28। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो भगवा चषकामध्ये सुरुवातीच्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलं होतं विशाल फुलोरे, न हार मानणारा खेळाडू। इथे मात्र विषयक मध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते, एक ने धावफलक पुढे सरकते, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 29 धावसंख्या। अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, दोन चेंडू नंतर आपण सत्कार देखील करणार आहोत व्यासपीठावरती मान्यवरांचं। इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, पाच चेंडू झाले धावा धावफलकावरती 29। स्ट्राइकिंग एंडवर महेश, इथे मात्र लाईन पाहावी लागेल। धावसंख्या धावफलकावरती इकडे पुढे सरकते ती म्हणजेच 30 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र गॅप मध्ये घेऊन काढलाय, भावावरती हल्ला, मोठ्या भावावरती केलाय प्रहार, मिळतील धावा चार फलंदाज महेश शिंदेला। बोलूयात आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत, तर विनंती करतो राहुलजी नगरे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते। व्यासपीठावरती मनोजी वैद्य साहेब उपस्थित आहेत, त्यांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल। राहुलजी नगरे साहेबांच्या शुभ हस्ते, मायेची आपुलकीची ही प्रेमाची शाळ, ही भगवी शाळ आपल्याला पाहायला मिळतं। जयेशजी पुंडलिक म्हात्रे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा, या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे लाडके मान्यवर आदरणीय मनोजी वैद्य साहेब, त्यांचा इथे मात्र शुभ सन्मान। तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच तीन षटकां अखेरीस म्हणजेच 34 34 धावसंख्या। अजूनही सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, प्रत्येक गोलंदाजावरती वरचढ राहिलाय हा जिहांशी 11 ओमसाई गणेश। त्याचबरोबर विनंती करतो हनुमानजी म्हात्रे साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन विराज मानवा, या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। विनंती करतो हनुमानजी म्हात्रे साहेबांना व्यासपीठावरती येऊन विराज मानवा। या क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद आपण या आमच्या भव्य व्यासपीठावरतून विराजमान होऊन वरती घ्या। साहेबांचं शुभागमन होतं, पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चौकार आला, इथे मात्र स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली आणि इथे मात्र दर्जेदार, मी मगाशीच म्हटलं न हार मानणारा हा खेळाडू आहे, प्रयत्न करतच राहील आणि त्याची प्रयत्नांची पराकाष्ठा देखील, मेहनत रंग ला रय्या। विशाल फुरोरे दर्जेदार स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली, फ्लायडेड चेंडू होता, मेजवानी स्वीकारली देखील, जो ट्रॅप रचला होता दिनेशने त्यामध्ये यशस्वी देखील झाला होता, पण किंचितसा चेंडू आतमध्ये पडतो, नशीब कुठेतरी साथ देते विशाल फुलोरेचं आणि चौकार मिळतो, चौकाराने धावफलक पुढे सरकतं 42 घरामध्ये। चांगली फलंदाजी, राऊंड द विकेटने दिनेश पुन्हा एकदा सज्ज होईल। इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, गॅप आहे राहुल म्हात्रे, प्रयत्न करतो आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते तोपर्यंत। एक ने धावफलक पुढे सरकते, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 43 धावा धावफलकावरती। महेश अजूनही मैदानावरती आहे, तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की श्री 11 संघ देखील तितकाच बलाढ्य, सहज सामना सोडणार नाही, या फाईट बॅक करतील। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टॉपेज घेऊन चेंडू बाहेर जातो, मैदान सोडावं लागतं ते म्हणजे महेश शिंदेला, मिळतं यश गोलंदाज दिनेश दळवीला, दुसरा धक्का लागतो टीम जिहांशी 11 ओम साई गणेश संघाला।
नवीन फलंदाज मैदान मध्ये येतो तो म्हणजे आकाश पाटील। अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। राउंड द विकेट ने दिनेश पुन्हा एकदा सजवेल। इथे मात्र फ्लाइटेड चेंडू होता आणि इथे मात्र फलंदाज बाद होता। स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, भरपूर शफल झाले पाहिलं। दिनेश दवीकडे अनुभव आहे आणि एका यंगस्टरला इथे मात्र भुरळ पाडतो। फ्लाइटेड चेंडू, फसवा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला फ्लोर लाइनचा चेंडू पाहिल्यानंतर फलंदाजाचे डोळे उघडले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर जातो। हलकसं बॅट आणि चेंडूचं चुंबन आणि उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतो। हॅट्रिकची संधी इथे मात्र चालून आली आहे। हॅट्रिक संपादन करेल का दिनेश दवी? षटकातील शेवटचा चेंडू आणि इथे मात्र हॅट्रिकची संधी आणि इथे मात्र हॅट्रिक देखील संपादन करतो आहे। शेवटच्या तीन चेंडूंवरती तीन फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश मिळतं। या भगवा चषकामधली पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवत गोलंदाज दिनेश दळवी। अनुभव आहे आणि अनुभवाला इथे मात्र योग्य कामगिरी ज्यासाठी श्री इलेव्हन संघामध्ये त्याची वर्णी लाभली आहे आणि त्यावरती उत्तम कामगिरी करत असताना पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर सलग तीन फलंदाजांना बाद केलं। एक फायटिंग टोटल उभं केलं जियांश इलेव्हन ओमसाई गणेश संघाने 43 धावांचं आणि 44 लक्ष्य ठेवलंय। यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच रोहन इलेव्हन अडिवली आणि त्यांना फाइट करणारा संघ आहे 7744। दोन्ही संघात संघाने एक टॉस साठी रिपोर्टिंग करा। रोहन इलेव्हन अडवली आणि 7744 पहा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे। विनंती करतो रोहन इलेव्हन अडिवली आणि 7744 44 लक्ष्य आहे। आघाडीची जोडी मैदानामध्ये गेली आहे, नरेश बदने आणि आकाश। 44 लक्ष्य आहे आणि मी तुर्तास थांबतो, पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो। आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांचे मधुर वाणी आपण ऐकतोय, तुर्तास थांबतो, पाहत राहा कुठेही जाऊ नका। भगवा चषक आणि कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो शुभम सर यांना। थँक्यू। थँक्यू सो मच उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। जयम ग्रुप विद्यमान नगरसेवक सन्माननीय जयशेट म्हात्रे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भगवा चषक 2022 आलेल्या सर्व खेळाडूंचं, खेळाडू रसिकांचं, मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला टॉस साठी यायचे रोहन इलेव्हन आणि तन्मय 7744 दोन्ही टीमचे कॅप्टन, लगेच आपण टॉस साठी यायचंय विनंती असेल। सूर एक फटका आहे, 44 बनवायचे आहेत। येस येस येस, इट इज आउट, इट इज आउट। अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल, डायरेक्ट हिट महेश। क्या बात आहे, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। चेंडू उचलून डायरेक्ट यशांवरती हिट करत असताना क्या बात आहे। पहिल्या सामन्यात देखील, या लास्ट मॅच मध्ये देखील हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आकाश आणि आता देखील धावबादच्या रूपामध्ये बाद होतोय। बनवायचे जवळपास 44, 44 टीम समोर टार्गेट आहे आणि 44 टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट येते मात्र कॅरी करत असताना चेंडू उचलला, फेकला, डायरेक्ट हिट। काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, हीच अंडरआर्म क्रिकेटची ओळख आहे क्षेत्ररक्षण।
राउंड विकेट पुणे त्या बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. या दरम्यान इथे पुंडलिक माते साहेबांचे अगदी जवळचे सहकारी सुवे सहकारी सन्माननीय मलंग विजापुरे साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन व्हायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल भगवा चषक 2022 मध्ये. मलंग विजापुरे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. किरण शिंदे ऑन स्ट्राइक, यावेळी चांगला फटका गॅप मध्ये आहे, फिल्डर येत आहे, चूक झालीये आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पाच या आकड्यावरती टीमची टोटल आतापर्यंत पोहोचली. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, नंतरच्या बॉलवरती एक धाव पाहायला मिळाली आणि आत्ता हा सुंदर आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. 44 धावांचं टीम समोर टार्गेट आहे, 44 टीमला बनवायचे आहेत विजयासाठी. 11.00 ची सरासरी प्रति षटकाच्या पाठीमागे इथे मात्र मेंटेन करावी लागेल श्री 11 या टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर. राऊंड विकेट यावेळेस स्टॅप करत असताना समोर फिल्डर आहे, तोपर्यंत एकच धाव्या बॉलवरती इथे मात्र कम्प्लीट केली जाते. मलंग विजापुरे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. पहिले षटक सुरू मैदानामध्ये, खूप चांगली गोलंदाजी, 11 सरासरीने इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. जर पहिल्या षटकात 11 धावा नाही आल्या तर सरासरी पुन्हा एकदा वाढेल आणि कुठेतरी थोडंसं कठीण राहील टीम श्री 11 साठी या मॅच मध्ये चेसिंग करणं. राऊंड विकेट नरेश मादने ऑन स्ट्राइक, ओहो काय फटकाय, फिल्डर आहेत तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला महेश शिंदे यांच्या माध्यमातून. तोपर्यंत एकच धाव कम्प्लीट झाली आहे, 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अतिशय चांगलं षटक, या षटकात आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाश पाटीलने. आकाश पहिल्या षटकात गोलंदाजी मार्कवरती आलेत, खूप कमी वेळामध्ये जयन शैले नोमसाई गणेश संघाने खूप चांगली प्रगती केली आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना खेळताना पाहत असतो, एकजूट संघ, सगळे नवीन खेळाडू आहेत, यंग प्लेयर्स आहेत टीममध्ये. पुढे खेळ येत आहेत, फिल्डर आहेत तिथे, तोपर्यंत एकच धाव कम्प्लीट. पहिल्या षटकाची मैदानामध्ये झाली समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 8. आपण करूया टॉस. मी हनुमान म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रोहन 11 अडिवली आणि तन्मय 7744 या दोन टीम मध्ये टॉस करायचा आहे. या दोन टीम मधून जो संघ जिंकेल तो जॉर्ज 11 टीम सोबत जॉईन होईल टॉप थ्री साठी. दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करतोय. टॉस विन शुभम 7744 निर्णय सांगायचा आहे. आपण जाऊयात मॅच दिशेने पुन्हा एकदा. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये टीमला विजयासाठी. इडीज विकेट, बिग विकेट, किरण शिंदे बॅक टू द पवेलियन. याच दरम्यान दीपेश म्हात्रे साहेबांचे अगदी जवळचे कार्यकर्ते सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे साहेबांचे तिथे मात्र शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की आपण शिवे सहकारी आहेत ते देखील, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपना व्हायचंय. कल्पेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानपना व्हायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मलंग विजापुरे साहेबांचं हार्दिक स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून.
जवत मैच दिशे अपन पैल बॉल वरती मात्र गोल्डन विकेट कैरी के ओमकार पाटने ने नवीन फलंदाज द लेजेंड ऑफ डोंबिवली क्रिकेट दिनेश तड़वी ऑन स्ट्राइक राउंड विकेट गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओ रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इथे होतोय एक धाव तोपर्यंत वेगाने मैदानामध्ये कंप्लीट झाली आहे 9 आकड्यावरती टीमची टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 9 धावा दावफलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्यात अतिशय चांगली स्पर्धा भगवा चषक 2022 जयेश म्हात्रे साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळते दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन असतं भगवा चषकाचं आणि यावर्षी देखील जेएम ग्रुप हा भव्यदिव्य उत्सव डोंबिवली नगरीमध्ये घेऊन आलाय 2 दिवसीय स्पर्धा आजचा निर्णय दिवस आहे अंतिम दिवस आहे निर्णायक दिवस या क्रीडा स्पर्धेचा फायनल डे यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक धाव वेगाने मैदानामध्ये कंप्लीट झाली आहे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ओमकार तर यावेळेस वाईट बॉल आहे स्कोर मात्र आपण पाहतोय की 11 फलंदाज येथे मात्र बाद होत आहेत तू चल मी आया अशी अवस्था श्री इलेव्हन टीमची अक्षय गायकवाड येत आहेत आता इथून विजेचं जे चित्र आहे विजेचं जे आशा आहे ती एकच जण दाखवू शकतो तो म्हणजे नरेश मदने कारण की या स्पर्धेत चांगला परफॉर्मन्स राहिला आतापर्यंत नरेश मदनेचा ओमकार पाटणे खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ओमकारची आतापर्यंत स्कोर आहे 11 अजूनही टीमला 33 धावांची विजयासाठी गरज आहे विजयाचा प्रवास खडतड आहे इथून पुढे श्री इलेव्हन या टीमचा राउंड विकेट नेक्स्ट बॉल ते चेक करत असताना एक चेक अलाउड आहे तो चेक कंप्लीट करत असताना गोलंदाज येते ओमकार पाटणे राउंड विकेट ओ सुर्रे एक फटका आहे आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी चौकार आपण जाऊयात व्यासपीठावरती आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय हनुमान म्हात्रे साहेब उपस्थित आहेत मी विनंती करतो मलंग विजापुरे साहेब देखील आहेत मलंग विजापुरे साहेबांचं आपण शुभस्मरण आमच्या व्यासपीठावरती करणार आहोत मी हनुमान म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मलंग विजापुरे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे वेळात वेळ काढून स्पर्धेला भेट दिली प्रेम आहे आयोजकांचं आपल्यावरचं आहे मायेची भगवी शाल आणि तुळशीचं रोपटं देऊन सन्मान इथे मात्र केला जातोय मलंग विजापुरे यांचा धन्यवाद आपण आपला मोलाचा वेळ क्रीडा स्पर्धेला दिला आपण वेळात वेळ काढून स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत मी राजेंद्र दातरक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हनुमान म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे आपल्या देखील आम्ही आभार व्यक्त करतो आपण देखील मोलाचा वेळ या क्रीडा स्पर्धेला दिला भरपूर मोठी स्पर्धा आहे भरपूर मोठं या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते बाळासाहेबांची शिवसेना शिस्त वचन सेवा नातं याचं सुरेल संगम असणारी शिवसेना सर्वत्र पाहतो आपण भगवा झेंडा अगदी डौलाने फडकतोय मैदानामध्ये काय घडलंय अक्षय गायकवाड देखील तंबूच्या आसऱ्याकडे जातोय काय एक परफॉर्मन्स मैदानामध्ये सुरू आहे अप्रतिम गोलंदाजी जर आपण एक सिच्युएशन पाहिली तिन्ही षटकांची पहिल्या तिन्ही षटकांमध्ये पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालेत आकाश गोलंदाजी करायला आला पहिल्या षटकामध्ये रनआउट झाला फलंदाज आकाश गुरसाळे
परत ओंकारच्या दुसऱ्या षटकात देखील फलंदाज पहिल्याच बॉलवरती बाद झाला आणि अमितच्या या तिसऱ्या षटकात देखील पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. आता इथून कुठेतरी धोक्याची घंटा वाजू लागली श्री इलेव्हन टीमच्या प्लेअरच्या कानामध्ये, कारण की 44 बनवायचे आहेत, विकेट गेले तर 44 करणं कठीण आहे, त्यासाठी तुम्हाला विकेट ठेवून उतरावं लागेल. नवीन फलंदाज संकेत भगत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती. धावा तर कंपल्सरीच बनवायचे आहेत, कारण की फक्त 3 गडी बाद झाले होते टीम 4 गडी बाद झाले होते. हो, यावेळेस बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही गाडे एकाच स्ट्राइक वरती आणि अपघात होतोय आणि अपघातात सापडलाय संकेत भगत. तू चल मैं आया, फलंदाज बाद. धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचली आहे, 15 धावा धाव फलकावरती, क्या बात आहे. अतिशय चांगली मॅच, खूप चांगली गोलंदाजी अमित देखील करतोय या षटकामध्ये. जयांशी ओम साई गणेश हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय, स्वतःच वर्चस्व गाजवत असताना या मॅचमध्ये. चला यापुढील दोन्ही टीमने रेडी राहायचंय. शुभम तुम्ही निर्णय सांगायचा आहे लवकरात लवकर आमच्यापर्यंत. टॉस तुम्ही जिंकलाय, अजून निर्णय आम्हाला सांगितला नाहीये. राउंड विकेट, यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, हा देखील येतोय डॉट, क्या बात आहे. ओमसाई गणेश भरपूर चाहते, खूप खुश आहेत ते, कारण की इथून प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यांनी श्री इलेव्हन या टीमच्या समोर. खूप चांगली गोलंदाजी. राउंड विकेट, नेक्स्ट बॉल, अमित पुन्हा एकदा रसज्ज होते बॉलिंग मार्क वरती. यावेळेस चांगला फटकाय राहुल पार्करच्या बॅटमधून येतोय, दे धमाका चौकार. 4 धावा आलेत, स्कोर मात्र पोहोचला तो म्हणजे 19 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही जर आपण इक्वेशन पाहिले तर टीमला विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 25 धावांची, आणि बॉल शिल्लक आहेत शेवटचे जर आपण पाहायला गेलं तर 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. जवळपास 5 ते 6 चौकार ठोकावेच लागतील जर तुम्हाला मॅच जिंकायची. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण अगोदरचा सामना बघितला गावदेवी कोपर आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळची तन्मय पॅकर्स, त्या मॅचमध्ये अगदी असं वाटलं होतं की वन साइड जिंकेल टीम तन्मय पॅकर्स, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली. ओहो, क्या बात आहे, अप्रतिम फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. 2-3 वर्षा पहिले आपण बघितलं दिव्याच्या मैदानात अंडरआर्म क्रिकेटमध्ये 50 धावा ठोकणारा खेळाडू होता राहुल पार्कर, कारण की अंडरआर्म मध्ये अर्धशतक ठोकणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते. मर्यादित चेंडू असतात, मर्यादित जागा असते, 6 धावा भेटत नाहीत. त्यावेळेस देखील 50 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या, आणि तीच इनिंग इथे मात्र साकारावी लागेल राहुलला जर इथे मॅच जिंकायची असेल तर, कारण की क्रिकेट आहे, अंडरआर्म क्रिकेट आहे, आणि याच्यामध्ये देखील अजूनही काही होऊ शकतं. अजूनही जर आपण पाहायला गेलं तर धावांची गरज आहे 21 आणि बॉल शिल्लक आहेत शेवटचे 7. मॅच इथूनही बनू शकते, प्रेशर इथूनही आहे. 7 चेंडू, 21 धावांची गरज. अनेकदा आपण 7 बॉलमध्ये 6 धावा न होताना पाहिले, परंतु 6 बॉलमध्ये 20 धावा होताना देखील बघितलंय, याचंच नाव क्रिकेट आहे. बॉल शिल्लक शेवटच्या मैदानामध्ये, 7 धावांची गरज आहे 21. 2 कडक चौकार पाहायला मिळेल राहुल पार्करच्या बॅटमधून. थोडं वर राहुलला पाठवलं असतं फलंदाजीसाठी तर कुठेतरी बदल झाला असता. टाळ्या वाजवा राहुल पार्करसाठी, 3 चेंडू 3 चौकार, खूप चांगली फलंदाजी. आता शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची टीमला विजयासाठी गरज आहे, आणि 17 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत टीम श्री इलेव्हनला. 3 चेंडू अमितचे होते तर हे 3 चेंडू राहुलचे होते, कारण की 3 चेंडू डॉट फेकले, परंतु या 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्या गोलंदाज अमितने. आता टीम मीटिंग बोलवली की हे षटक द्यायचं कोणाला. 6 चेंडू आणि टीमला विजयासाठी 17 धावांची गरज आहे. नरेश मंदने स्ट्राइक वरती आहे, 6 बॉलमध्ये 17 गरज. आउटफील्ड फास्ट आहे, तुम्ही गॅपमध्ये प्रॉपर फटका माराल तर 4 धावा डेफिनेटली तुम्हाला भेटतील. असं कुठेच नाही की चेंडू कुठे थांबेल, कारण की मैदान चांगलं आहे, खूप चांगला ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि टीमला इथून मात्र 17 धावांची विजयासाठी गरज आहे. जेम ग्रुपचं हे दे दीप्यमान आयोजन,
खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आपण ट्रॉफीज जर बघितल्या तर प्रत्येक टीमला वाटेल की मी जिंकावंच, कारण की इतक्या सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास 5 ते 6 फुटाची ट्रॉफी असेल, खूप चांगला चषक आपल्याला पाहायला मिळतोय. बघता क्षणी स्वतःकडे आकर्षित करणारे चषक. 6 बॉल 17 धावांची गरज. महेश शिंदे येतात बॉलिंग मार्क वरती. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, राहुल स्ट्राईक वरती येतोय. एकच जाव इथे मात्र कंप्लीट झाली. 16 धावांची गरज आहे. बॉलचे लगे शेवटचे 5. जो जिता वो तो डायरेक्ट पोहोचेल सेमीफायनल मध्ये. छोटी चूक डायरेक्ट घरी पाठवेल आणि तुमचा विजय तुम्हाला या 3 ट्रॉफीमधली 1 ट्रॉफी तरी 100% देऊन जाईल. 5 चेंडू आणि 16 धावांची टीमला विजयासाठी गरज आहे. 5 बॉल 16. काय होईल या मॅच मध्ये? गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे महेश. आणि 3 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळतोय फलंदाज राहुल पारकर. ओमकार इथे मात्र कानमंत्र देतात. चला शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. ठराविक वेळ आहे, तेवढ्या वेळात आपल्याला मॅच संपवायची आहे. अनेक प्रेक्षक वर्ग ऑनलाईन देखील सामना पाहत असेल. हृदयाची थकथक वाढवणारी मॅच पाहायला मिळते. सामना प्रत्येक मॅच काही ना काही सांगून जाते. प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही रहस्य दडलेलं आहे आणि प्रेक्षकांना तेच पाहिजे. इथे चेंडू बाहेर निघतोय. मी अगोदर देखील उल्लेख केला, ओरम क्रिकेट असतं, ज्यावेळेस फलंदाज स्टान्स बदलतो रिव्हर्स होतो त्यावेळेस तो वाईट दिला जात नाही, परंतु अंडरआर्म मध्ये ते चित्र नसतं. रिव्हर्स झाल्याच्या नंतर लेग स्टंपच्या बॉल बाहेर गेला तरी पण तो वाईट दिला जातो. ते चित्र आपल्याला वाईट चेंडू पाहायला मिळतोय. यावे चुकीचा फटका, फलंदाज बाद. राहुल बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू आणि आता मात्र टीमला विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 15 धावांची. म्हणजे जवळपास 4 बॉलमध्ये 4 चौकार मारावेच लागतील. इथे तन्मय 7744 टीमने क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलाय आणि रोहन 11 टीमला आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी. जशी मॅच संपेल तशी लगेच शुभमापन क्षेत्रक्षण सजवायचंय. 5 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असेल. तुम्हाला 2 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. 1 गोलंदाज 2 षटकं फेकेल, म्हणजे टोटल तुम्हाला 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे 5 षटकांसाठी. पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. हो यावेळेस नो डाऊट. पंच काय आहे निर्णय सांगायचा आहे? वाईट आहे, आउट आहे, डॉट आहे? डॉट चेंडू. चला 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. जर ओमकार तुमचा गोलंदाज चुका नाही करणार, भांडून उपयोग नाही, तुमच्या गोलंदाजांनी जर चुका नाही केल्या तर 3 चेंडूमध्ये 12 धावाच होतील आणि तुम्ही सामना जिंकाल. तीन चेंडू आणि टीमला विजयासाठी 15 धावांची गरज आहे. यावेळेस फलंदाज बाद. आता औपचारिकता बाकी. 2 बॉलमध्ये 15 धावांची टीमला विजयासाठी गरज आहे. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला आणि या मॅचमध्ये स्वतःचं वर्चस्व कायम करत असताना टीम GNC11 ओम साई गणेश. पुढचा चेंडू. सुरेख फटका. अक्षय गुरव चौकार येतोय. 11 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. इथून पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय आणि इथे मात्र सामना जिंकला आणि प्रवेश केलाय सेमी फायनल मध्ये टीम GNC11 ओम साई गणेश. अभिनंदन आणि हार्ड लक टीम श्री गणेश श्री इलेवन, कारण की काही चुका झाल्या त्यामुळे तुम्हाला सामना गमवावा लागला, परंतु ओम साई गणेश टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि या मॅच मध्ये स्वतःचा विजय तरी निश्चित करतायत. आपण जाऊया त्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट ओमकार पाटणे मॅन ऑफ द मॅच. यायचे लगेच आपण व्यासपीठावरती आणि टीम 7744 तुम्ही लगेच फिल्डिंग लावायची आहे. तन्मय 7744
अपन लगे क्षेत्ररक्षण लावायचं आहे। पांच